agenda. Hello everyone, welcome to our channel. आज आहे 20 फेब्रुवारी. आज आहे संडे. संडेला मला आणि माझ्या पिलीला सुट्टी असते. सो आम्ही संडेला हो पिलूला पार्क मध्ये जायचंय, स्लाइड वरती खेळायचंय. सो आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 7:15. सो आम्ही आता जातोय स्लाइड वरती जाणार. अर्धा तास स्लाइड वरती खेळेल सानवी, नंतर घरी येऊन मला परत रात्रीचं जेवण बनवायचं आहे. सो आणि एव्हरी संडेला तुम्हाला आमचा ब्लॉग बघायला मिळेल. सो नक्की बघा. आणि आज सकाळपासून आम्ही काय काय केलं ते सगळं आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. आणि आवडला तुम्हाला व्हिडिओ तर नक्की लाईक करा. हो ना सानवी? हो, बाय. आम्ही सकाळपासून काय काय केलं ते बघा. दिवसाची सुरुवात मी करते रांगोळीनी. हा आहे आमचा छोटासा पॅसेज. आम्ही राहतो 1st फ्लोअरवरती. सो अंगण वगैरे काही नाही आहे. सो दारासमोरच मी छोटीशी रांगोळी काढते रोज. रांगोळी पाहिली की खूप छान प्रसन्न वाटतं, पॉझिटिव्हिटी येते. सो मी रांगोळी काढते. माझी मम्मा खूप रांगोळी छान काढते. किती छान दिसते रांगोळी. आता मी सानवीला अंगण घालणार आहे. सानवीचे आज केस धुवायचे आहेत. सो तिला कम्फर्टेबल वाटावं म्हणून मी नेहमीच चेअरवरती बसवते. जेव्हा मी तिचे केस धुणार असते तेव्हा चेअरवरती बसवते आणि तिला रांगोळी घालते. सानवी बघा कशी मस्ती करती आहे. सानवीची आंघोळ झालेली आहे. आणि रोज आंघोळ झाले की सानवीचं असतं की मला हा ड्रेस पाहिजे, हा ड्रेस नको आहे. तिला लॉंग ड्रेस मोस्टली आवडतात, त्यामुळे ती नेहमी रोज आंघोळ केलं की म्हणते मला लॉंग ड्रेस. मला लॉंग ड्रेस आवडतात. सानवीला जर तिच्या मनाप्रमाणे ड्रेस घातला तर ती अशी खुश होऊन आनंदाने नाचायला लागते. मी तिचं घातला तर मी रडते खूप. तिचं मला आवडत नाही. डान्स करायला खूप आवडतो. बघा मी छान डान्स करते. सानवीचे फ्रेंड्स आले होते खेळायला. सानवी खेळती आहे त्यांच्यासोबत. सानवी इकडे चेअरवरती बसून शेवयांची खीर खाते. तिला सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं, पण तेवढं खाल्ल्यानंतर तिला परत हवी होती खीर, म्हणून मी पुन्हा बनवते. आणि आता मी सगळ्यांसाठीच बनवणार आहे खीर. खीर मला मिस्टरांनी आणून दिलेलं आहे. आता खीर बनवण्यासाठी मी त्यामध्ये घातलेलं आहे तूप आणि त्यानंतर घातलेलं आहे शेवया. सानवी इकडे तिला खेळायला पाणी हवं आहे म्हणून हट्ट करत. तुला ऑलरेडी सर्दी झाली आहे सानवी, कशाला पाण्यात तिला देत नव्हती, पण तिने काही ऐकलं नाही. घेतलंच पाणी खेळण्यासाठी. आणि सानवीच्या नावात इकडे माझ्या शेवया करपलेल्या आहेत थोड्याशा. याच्यामध्ये आता मी साखर ॲड करते आणि शेवया छान चांगलंच भाजलेल्या आहेत. जरा अतिच भाजलेल्या आहेत. स्टीलच्या पातेल्यामध्ये मी करत होते शेळ्यांचे खीर आणि ते पटकन तापतं पातेलं आणि ते जास्तच तापलं आहे, त्यामुळे मी बाजूला काढून ठेवलं आहे. आणि आता मी त्यामध्ये दूध ॲड करते आहे. खीर आता आपली शिजलेली आहे मस्तपैकी. बघा इकडे सगळेजण कशी झाली आहे खीर सांगा मला. अच्छी है खीर? नहीं खीर. उसमें कल में मैंने ड्राई फ्रूट्स डाले थे, लेकिन अभी ड्राई फ्रूट्स खत्म हो गए, नहीं तो इससे भी अच्छी होती. पापू तुम भी खाओ ना. पापू
खीर खाओ ना। क्या हुआ? मम्मी पप्पा आले होते सानवीला भेटण्यासाठी, संडेला तिला आणि मला पण सुट्टी असते म्हणून आले होते। इकडे माझी मम्मी बसली आणि सानवी खेळती आहे पप्पांसोबत। इकडे माझे मिस्टर बसलेले आहेत चेअरवरती। गाडीवरून येताना मिस्टरांच्या डोळ्यांमध्ये कचरा गेला होता, तो त्यांना त्रास होतोय ते सांगता येते। हो माहिती आहे तर शेगे मेडिकल म्हणजे तुमच्यापेक्षा जास्त माहिती आहे। मिस्टरांच्या डोळ्यात कचरा गेलेला आहे आणि हे आम्ही घातलेलं आहे त्यांच्या डोळ्यामध्ये। बघू आता कचरा निघतोय का। आमच्या भिंती बघू शकताय तुम्ही, सानवीने एकही भिंत अशी नीट क्लीन अशी सोडलेली नाही आहे। सगळीकडे तुम्ही पेनानं स्केच पेननी लिहिलेलं आहे आणि आम्ही स्टिकर्स लावले होते, ते स्टिकर्स पण काढून टाकलेले आहेत। भूत भूत भूताला भूत पुष्पा पुष्पा असं बांधलेलं असते मारामारी करत असत। सानवीला नाही आहेत ग, काही येत नाही सानवीला। परवा माऊ करायला ती मग केळी वगैरे केळी वगैरे तर कर ऑफिस टाइम सॉरी इन युअर ऑफिस आय केम टू मीट लॉ इन लॉज। तू काय केस कापणार नाही म्हणजे? केस कापणार माझे टक्कल करणार काय पूर्ण बाबांचं टक्कल करणार पूर्ण केस करणार ते काय आहे कात्री सानवी खूप रडत होती की तिला स्लाईड वरती खेळायचं पार्कमध्ये जायचं म्हणून तिला घेऊन आलेलं बाहेर खेळायला। हॅलो गाईज वेलकम बॅक। आम्ही आत्ताच घरी आलेलो आहोत, आता वाजलेले आहेत रात्रीचे 8:30। आता मी जेवण बनवणार आहे, मसाले भात आणि दाल फ्राय बनवणार आहे, ते मी तुम्हाला दाखवणार आहे तुमच्यासोबत शेअर करते। आम्ही बघायचं काय खाती आहे लॉलीपॉप।
ते तिचा फेवरेट शो डायना. सानवी तुझा फेवरेट आहे ना हे. घरी आल्यानंतर मला खूप भूक लागली होती मिस्टरांनी दुपारी चायनीज रोल आणले होते ते मी आत्ता खातीये. इकडे मी बनवलेला आहे पोळी वगैरे राईस. कर्नाटकातला फेमस राईसचा प्रकार आहे हा. आणि डाळीची आमटी बनवली आहे. आणि इकडे बनत आहेत गरमागरम भजी, माझ्या मिस्टरांचे फेवरेट कांदा भजी. सानवीने पेंटिंगसाठी माझ्याकडे कलर्स मागितले होते आणि मी दिले होते तिला. आणि बघा हिने इकडे सगळे नखांना लावलेले आहेत कलर्स. तुमची मुलंसुद्धा अशीच मस्ती करतात का. इकडे भजी रेडी होत आहेत. संडेला रात्रीचा आमचा मेनू होता पोळी वगैरे राईस, कांदा भजी आणि डाळीची आमटी. इकडे मी माझा व्लॉग एंड करते आहे. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय.